तर गाइस आम्ही आता एन्जॉय करतो, या तुम्ही पण खायला। मस्त झालंय, ऑसम। नमस्कार मित्रमैत्रिणी, कसे आहात? होप सो चांगले असेल। तर आज एक रेसिपी घेऊन आलेले आहे जी की तुम्ही कधी ऐकली पण असेल आणि नसेल पण ऐकली, आणि जी की मी लहानपणापासून खाते आहे, म्हणजे माझी मम्मी करायची आणि त्यामुळे मला माहिती आहे। तर आणि गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून ते तो पदार्थ बनणार आहे, स्वीट डिशच आहे ती, आणि स्नॅक्स टाईमला तुम्ही खाऊ शकता। तर त्याचं नाव आहे गुलगुले। होप्स तुमच्या भाषेत वेगळंही म्हणत असेल पण आम्ही गुलगुले म्हणतो। तर चला आपण बघूयात की काय काय साहित्य लागेल आणि कसं बनवायचं। या तर बघा, इथं गहूचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि हा गूळ घेतलेला आहे आणि सोबत बडीशेप घेतलेली, मला जास्त आवडते त्यामुळे घेतली मी, आणि ही इलायची कुटून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण थोडंसं गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर बरं वाटतं, मला आवडतं तसं, त्यामुळे मी टाकत असते। तर हा गूळ आपण पाण्यामध्ये हे करून घेणार आहे, जे की मी गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती, आणि याच्यामध्ये गूळ टाकणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण मिक्सअप होईल। तर हा गूळ मी याच्यामध्ये टाकत आहे, याला व्यवस्थित असं उकळू द्यायचं जेणेकरून तो पूर्णपणे मेल्ट होईल। त्याला मेल्ट झाल्यावर दाखवते मी। तर बघा, असं छानपैकी मेल्ट झालेलं आहे सगळं, आणि हेच आपण मेल्ट झालेलं पाणी गव्हाच्या पिठामध्ये टाकणार आहे। तसाला मी गॅस ऑफ करून घेते। तर आपण ह्याच्यात बडीशेप टाकून घेऊया आणि ही इलायची, आणि हे चवीपूर, म्हणजे चवीपूर तर नाही म्हणता येणार, स्वीट डिशमध्ये थोडंसं मीठ असलं ना तर ओके वाटतं, आणि हे सगळं मिक्सअप करायचं। हां, हे सगळं मिक्सअप करून घ्यायचं, आणि जे गुळाचं पाणी केलेलं आहे आपण ते थोडं थोडं टाकून हे करून घ्यायचं। मी गरमच टाकत आहे, थोडंसं मिक्सअप करून घ्यायचं हे पिठासोबत त्याला। तर मी आता यामध्ये पूर्ण गुळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे, पण तुम्ही जर म्हणजे हाताने हे करत असाल, मिक्सअप करत असाल, तर तुम्ही ते गुळाच्या पाण्याला थंड होऊ द्या जेणेकरून चटके लागणार नाही आणि हात भाजणार नाही। आणि मी आता याच्यात लागेल तेवढ्या क्वांटिटीनुसार, तर मी यामध्ये थंड पाणी टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। तर बघा, असं छानपैकी मिक्स करून झालेलं आहे, कन्सिस्टन्सी आपण जशी भजीसाठी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं थिक हवं आहे आपल्याला। आणि कढई तापूस तर हे व्यवस्थित सेट होईल, कढईमध्ये तेल टाकूयात आपण म्हणजे की हे तळण्यासाठी। तर चला गॅस ऑन करून घेऊयात आपण, आणि कढई ठेवली आहे थोडंसं तापेपर्यंत, आणि तापल्यानंतर तेल टाकणार आहोत आपण। तर हे व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं आहे आणि कढई तेल तापवायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत गप्पा मारूया। तर मित्रमैत्रिणी, तुम्ही खाल्लेली का अशी रेसिपी कधी? जर खाल्ली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, आणि आणखीन काही तुमचे ॲडिशनल ॲड्स असतील त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स, तर मला तेही सांगा, मी नेक्स्ट टाईम तसंही करून बघेन। तर मला स्वयंपाक करायला आवडत नाही, पण असं न्यू रेसिपी बनवायला आवडतात कधीतरी ते पण, आणि स्पेशली व्हिडिओसाठी तर मी ट्राय करत असेल न्यू रेसिपी। तर कोण असं करतं, फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी करत असतं, ज्यांना की स्पेशली इंटरेस्ट नाही आहे कुकिंगमध्ये, तर तसं माझं आहे। तर त्याला मे बी तेल थोडं तापलेलं असेल, हीट झालेलं असेल, तर बघूयात आपण आणि पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूयात। आणि लगेच मी इन्स्टंट सर्व करणार आहे दीपकला। तर चला, हीट झाले, तेल तापलं की बघूया, थोडंसं टाकून बघूयात, तापलं असेल तर मग मिक्स करायला, ओके तापलं आहे बऱ्यापैकी। तर चला आपण टाकूयात, मी चमच्यानेच टाकणार आहे। तुम्ही म्हणाल की हाताने कर ग बाई, पण मला हाताने येत नाही, इव्हन मी भजीसुद्धा मी याच्याने करत असते, मला भीती वाटते खूप आणि मला जमतही नाही ते, मला शेप पण जमत नाही। आता मी चमचने टाकते म्हणून शेप बी उडू शकतो कदाचित, तर ॲडजस्ट करून घ्या आणि तुम्ही तुमच्यानुसार करा, मी तर स्पूननेच करत असते। ओके, तरी आपण असेच बाकीचे पण टाकून घेऊयात आणि झाल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला। तर बघा, असं झालेलं आहे टाकून आणि व्यवस्थित त्याला गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित असे तळू द्यायचे। आणि तुम्ही म्हणाल की याची साईज मोठे असते, पण आता समजून घ्या, मी स्पूनने टाकलं आहे
तुम्ही हाताने करत असाल तर मोठी साईज घ्या। तर बघा असे छानपैकी गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आणि हां, मेन म्हणजे तुम्हाला हे सांगते की हे क्रिस्पी होत नाही तर हे असे नरम होतात, कारण याच्यामध्ये आपण म्हणजे गव्हाचं पीठ आणि गूळ ऍड केलेला असतो ना, तर गूळ कसं आहे गरम याच्यामध्ये थोडंसं स्मूथच पडतो, त्यामुळे हे क्रिस्पी होत नसतात। तर चला आता काढून घेते मी, हे झाले आहे बऱ्यापैकी। तर हे आता मी काढून घेतलेले आहे आणि हे बाकीचे टाकते आणि दीपकला देणार आहे मी लगेच। तर चला झाले आहेत, आता दीपकला देते, कारण मी त्यांच्यावरच ट्राय करत असते, फक्त शालूवर आणि यांच्या दोघांवर ट्राय करत असते मी रेसिपी कशा झाल्या म्हणून। हे घे खाऊन बघ, थांब ना मग मला बसू दे ना, खा शालू तू पण, कसे झाले सा ये इकडा बस नाही मी सेल्फीच पकडती आहे। छान झाले ते पकले का ते, आणि बरी शक्य टेस्ट कशी येते आणि गोड पण येते मग गोडच असतात ते, तिखट नाही राहत नाही। तर चला रेसिपी छान झालेली आहे, म्हणजे मी नाही ट्राय केलेली, माझ्या मम्मीनेच ट्राय केलेली, तर मला अचानक लक्षात आलं की ही रेसिपी करूया आणि खाऊ घाला या घरच्यांना। तर छान झालेली, आणि तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ते कळवा मला। तर मी पण खाऊन बघितलेलं, ऑस्तम टेस्ट आहे आणि बडीशेपची टेस्ट मस्त, एकदम ऑस्तम, एकदम अमेझिंग टेस्ट आलेली आहे। आणि चला बाकीचे होत आहेत आणि बाकीचे सगळे झाल्यानंतर सो भेटूयात आपण। तर असे छानपैकी तयार झालेले आहेत माझे सगळे गुलगुले, तर तुम्ही ट्राय करा, प्लीज शेफवर जाऊ नका, तुमचे मे बी चांगले शेफ येत असतील आणि माझा भाज्याचा शेफही बिघडत असतो, तर फक्त तुम्ही याची टेस्ट बघा बनवून, आणि जर केव्हा केली तर मला कमेंटमध्ये सांगा की कसे लागतात म्हणून। तर गाईज आम्ही आता एन्जॉय करतो, या तुम्ही पण खायला, मस्त झालं आहे असं। तर चला भेटूयात, बाय बाय, टेक केअर।